आलिया मायले की गळ्यात कळे घालून दोघी निर्लज्ज आहे. सानू तू आलीस होय. दरवाजा उघडा दिसला तर मला वाटलं हे आलेत की काय. का ते आले असते तरच आनंद झाला असता का तुला. मी आले म्हणून वाईट वाटतं. सानू काय झालंय असं का बोलतेस तू. तू आलीस आणि मी घरात नव्हते म्हणून रुसलेस. बरं सांग कशासाठी आली होतीस. अच्छा म्हणजे आता यायचंही नाही मी. बास सांग रागवेन मी आता. मला इतकंच म्हणायचंय की तुझं काही काम असेल तरच येत जा तू इथे. तुझा जास्तीत जास्त वेळ तुझ्या संसारासाठी सासरच्या लोकांसाठी ठेवायला हवास तू. अशी उठसूट इथे आलीस तर मग असं वाटेल की तुला तुझ्या संसारात इंटरेस्टच नाहीये. हे बघ सांग तुझं आणि साकेतचं नातं आता एका नाजूक वळणावर आहे. ते जपायला हवं ना. मी तर म्हणेन की काही म्हणू नकोस तू. आतापर्यंत खूप म्हणालीस आणि संसार कसा टिकवायचा ह्याचे फंडे तू तरी नको सांगूस मला. तू तरी म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला. माझ्या बोलण्याला काही किंमत आहे काय. मिसेस सुभेदार आणि तुम्ही दोघी आहात ना किमती विचार बाळगणाऱ्या. तुमचं चालू द्या. सानू कसं सावरायचं या मुलीला. आज काहीतरी जास्तच बिन असल्याचं. मला नुसतं पाहून हिला इतका त्रास होतोय. तर मग जेव्हा हिला कळेल की मी हिची बहीण आहे तेव्हा काय होईल. इतक्या धक्कादायक घटना घडतायत ना. गुंता झालाय सगळ्याचा. आदित्य सामंत, सानिकाची आई, सानिकाचे बाबा, मीरा, देवा, कोणाकोणाला काय काय माहित आहे आणि काय खरं आहे, काय खोटं आहे, काय बरोबर आहे, काय चूक आहे, एक देवच जाणे बाई.